नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ई विजन चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. या व्हिडिओमध्ये आपण आज दिनांक 9 जून 2019 रोजी झालेल्या महापरीक्षा पोर्टल वनरक्षक परीक्षेतील प्रश्नांचं ॲनालिसिस बघणार आहोत. येणाऱ्या आगामी काळात काही विद्यार्थ्यांची परीक्षा आहे, त्यांच्यासाठी नक्कीच या प्रश्नांचा फायदा होईल, कारण महापरीक्षा पोर्टलवरती नेमके कशा प्रकारचे प्रश्न विचारले जात आहेत याचा अंदाज आपल्याला यातून येणार आहे. आपण जर बघायला गेलं तर भूगोलावरती जास्त प्रश्न विचारलेले आहेत आणि जनरल नॉलेजचे जे प्रश्न आहेत ते अतिशय सोप्या पद्धतीचे इथं विचारलेले आपल्याला दिसून येतात. चला तर सुरू करूया हा व्हिडिओ. पहा, पहिला प्रश्न दिलेला आहे, भारताची सांस्कृतिक राजधानी कोणती? तर याचं उत्तर आहे कलकत्ता. आपल्याला माहिती आहे भारताची सांस्कृतिक राजधानी कोणती? कलकत्ता. भारताच्या वनाच्या प्रमाणात खारफुटी वनाचे प्रमाण किती आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, याचे आपल्याला ऑप्शन्स अवेलेबल झालेले नाही आहेत. पुढचा प्रश्न बघा, वनक्षेत्र 0% असणारा केंद्रशासित प्रदेश कोणता? हे सुद्धा तुम्हाला ऑप्शनवरून तिथं ठरवायचं आहे. तर हे प्रश्न जे आहेत ते आपण फक्त बघतोय ते कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जात आहेत. समुद्र तटीय परिसरावर कोणत्या मंत्रालयाचे नियंत्रण असते? अशा पद्धतीचे प्रश्न जे आहेत ते बहुतांश भूगोल या विषयावरती आपल्याला बघायला मिळतात. बघा, महाराष्ट्रातील पहिले वन्यजीव अभयारण्य कोणते? तर हे राधानगरी आहे. चेराव नृत्य कोणत्या राज्याचे आहे? चेराव नृत्य हे मिझोराम या राज्याचे आहे, मिझोरामचे आहे. पुढचा प्रश्न बघा, मॅकमोहन रेषा कोणत्या देशात आहे? सुलतानपूर कोणत्या राज्यातील अभयारण्य आहे? हरियाणा, सुलतानपूर जे आहे ते हरियाणामधील अभयारण्य आहे. देवेंद्र फडणवीसाच्या आधीचे मुख्यमंत्री कोण? याचं उत्तर आहे पृथ्वीराज चव्हाण. पुढचा प्रश्न आहे, लक्षद्वीप ह्या ठिकाणी कोणत्या भाषा बोलल्या जातात? इंग्रजी आणि मल्याळम या दोन भाषा लक्षद्वीप या ठिकाणी बोलल्या जातात. पुढचा प्रश्न आहे, रत्नावली नाटक कोणाचे आहे? तर नाटकावरती एक प्रश्न आलेला आहे, संदर्भ साहित्य आहे. खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? हे बुलढाणा जिल्ह्यामध्ये लोणार सरोवर आपल्याला माहिती आहे. खालसा पद कोणी आणले? खालसा पद जे आहे ते कोणी आणले? तर खालसा पद लॉर्ड डलहौसी यांनी आणले. राज्यसभेवर कोणत्या खेळाडूची निवड सर्वप्रथम झाली? हा प्रश्न आहे. धुळे नंदुरबार जिल्ह्याचे विभाजन केव्हा झाले? तर धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्याचं विभाजन 1 जुलै 1998 झालेलं आहे. 1 रुपयाच्या नोटेवर कोणाची सही असते? विद्यार्थी मित्रांनो, खूप सोपे सोपे प्रश्न जनरल नॉलेजला महापरीक्षेने वनरक्षकमध्ये विचारलेले आहेत, परंतु भूगोलावरती जास्त लक्ष केंद्रित केलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणून भूगोलाचा अभ्यास करणं आपल्याला तितकंच महत्त्वाचं आहे. आणि प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये त्यांनी राज्याचा नृत्य प्रकार किंवा भाषा किंवा एखादा पदार्थ अशा पद्धतीचे सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत. तर त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कव्हर करणं गरजेचं आहे. जर आणखीन काही प्रश्न उपलब्ध होत असतील तर लवकरच ई विजन चॅनलवरती त्याचा व्हिडिओ येईल. आणि पुढील प्रश्नांसाठी तसेच वनरक्षक तसेच इत्यादी जिल्हा परिषद परीक्षेच्या अपडेट्ससाठी ई विजन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा. आधीच्या व्हिडिओच्या सर्व लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेल्या आहेत, तिथे जाऊनसुद्धा तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता. धन्यवाद.